मला खरं तर अभिमान आहे की मी अमरावतीच आहे. आणि दुसरी गोष्ट, अमरावतीत आल्यानंतर जे काही प्रेम मला मिळतं इथे कालपासनं, जे मी आधी नाही बघितलं खरं तर, मराठी बिग बॉसमध्ये बघितलं होतं, आता ज्या ह्यूज प्रमाणात लोक येतात आहे, आणि ते खरं तर माहिती आहे का, एक फक्त फॅन मुवमेंट फोटोवाली नाही आहे, ते डोळ्यांमध्ये आहे ना त्यांच्या, की यार आम्हाला ट्रॉफी नाही मिळाली. तर ते माझ्यापेक्षा असं नाही, ते स्वतः उभे होते माझ्यासोबत तिथे. ते प्रेम आणि त्या डोळ्यातले जे इमोशन्स आहेत ते पाहून मी खुश आहे की हे लोक एवढे प्रेम करतात माझ्यावर, एवढे कनेक्ट होतात. की आता मला काही लोकांनी आत्ता पण सांगितलं आणि मी म्हणतो की जेव्हा ट्रॉफी नाही आली तर त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. तर मला वाटतं की जी ऑडियन्स होती, जी काल क्राऊड होतं, जे घरी 5 वाजता मॉर्निंगपासून आलं होतं, काही रात्री 2-3 वाजेपर्यंत लोक होते. आम्ही अक्षरशः जे कार चालवत होते, ते जे मित्र आहे समीर भाई, त्यांच्या मागे 20-25 कार सोडतच नव्हते. आम्ही विचार करायचो की आम्हाला हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं आहे, मग आम्ही थांबून पुन्हा त्यांनाही सेल्फी दिल्या. तर हे प्रेम पाहून तर मी खुश आहे आणि मी नेहमी आभारी राहील की ज्या लोकांनी मला सपोर्ट केलं, इथपर्यंत पोहोचवलं आहे. ट्राय करेल की कधीच त्यांना दुखवणार नाही. कधीकधी असं होतं की आपल्याला फेम जास्ती मिळालं की आपण विसरून जातो आपल्याला कोणी सपोर्ट केला. ते मी गणपती बाप्पाच्या चरणी हेच म्हणतो की मला असं काही नाही, ज्या लोकांनी मला बनवलं आहे त्यांना दुखवू नको देऊ. आणि मी नेहमी ट्राय करेल की त्यांच्या आभारी राहील त्यांचं. अब्दू तर बेस्ट, आपण देवाचा हे येतो, दूत आहे तो, मुलगा असतो ना देवानी पाठवलेला, तो आहे. म्हणजे एवढा छोटा आहे पण तो एवढा खरा आहे की तुम्ही त्याला बघाल तेव्हा माहीत पडेल की तो इथून आहे सर्व काही. त्याला खरे लोक माहीत पडतात आणि काही असलं त्याच्यापासून शिकायजोगतं खूप आहे की त्यांनी या एजमध्ये पूर्ण घर सांभाळलं आहे. त्याच्या ती जी कंट्री आहे त्याची, त्या कंट्रीमध्ये त्यांनी मोठा बंगलो घेतला आहे. सध्या जे प्रोजेक्ट होता त्यांनी त्या प्रोजेक्टच्या बेसवर मला येऊन सांगितलं की ब्रो मैंने घर लिया बड़ासा बंगलो, पैसे देऊन आलो आहे. तर खूप मोठी गोष्ट आणि खूप खरं आहे. आणि त्यांनी खूप दिवस बघितले. आपण म्हणतो की यार आपण कुठल्या दिवसातून गेलो, काहीच नाही. आपण लोक खूप आहेत की ज्यांनी काही काय काय दिवस बघितलं आहे. तर म्हणून माहिती नाही, काहीतरी इमोशनली कनेक्ट आहे. खूप प्रेम करतो माझ्यावर खूप जास्ती. एक शो आहे आता येतो आहे, त्या शोसाठी त्यांनी पहिले नाही म्हटलं, म्हणजे अगर शिवप्रो जा रहा है तो फिर मैं जाऊंगा. तर एक वेगळीच बॉन्डिंग आहे, आताही मला मेसेज करत राहतो. तर चांगली बॉन्ड आहे ती, लाईफ टाईम राहील आमची.